विजय करंजकर यांची बंडखोरी नाशकात मवियाची डोकेदुखी वाढली आहे. विजय करंजकर यांच्याकडून बंडखोरी केली गेली आहे, त्यामुळे आता नाशिकमध्ये मवियाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. विजय करंजकर यांची बंडखोरी, नाशिकमध्ये आता मवियाची डोकेदुखी वाढली आहे. गेले कित्येक दिवसांपासून विजय करंजकर हे मवियात नाराज असल्याचं बोललं जात होतं. उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर हे नाराज होते. अखेर विजय करंजकर यांची बंडखोरी आणि नाशिकमध्ये आता मवियाची डोकेदुखी वाढली आहे. विजय करंजकर काय म्हणालेत पाहूया. मी काही दिवसापूर्वी एक फॉर्म घेऊन ठेवले होते, तर फॉर्म घरी ठेवून ते काही वाळीत घालायचे का, त्याच्यामुळे ते फॉर्म भरले आणि आता मी अर्ज सबमिट केलाय. बघू, आणखी 2-3 दिवस आहे. उद्या परवा एक कार्यकर्त्यांच्या समितीत एक मेळावा बैठक घेऊन त्या बैठकीमधून आपण आपला निर्णय घेऊ. आपण बंडखोरी करण्याचं कारण काय? बंडखोरी करण्याचं म्हणजे मी बंड मी आहे तुका म्हणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा लागोती ही लोकी झेंडा. माझ्या पक्षाने मला एक वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचंय, तुम्ही जोरात सुरू व्हा. मी एक वर्षापासून मी फिरतोय. एक वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या 2-2, 3-3 फेऱ्या माझ्या झगड्या झाल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं, आणि ते जर मला कळालं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. म्हणूनसाठी मी आता फॉर्म भरलाय, बाकी पाहू. उद्धव ठाकरेंनी 2 वेळा वेळ दिली पण तुम्ही मातोश्रीवर गेले नाही असं बडबुजर म्हणाले. तुम्ही गेले नाही काय बोलवलं नाही काय? मला 2-3 वेळा वेळ दिली, परंतु तिन्ही वेळा मला बोलवलं. 2 दिवसांनी बोलवल्यानंतर मी मातोश्रीला 2 दिवसांनी माझी जायची तयारी झाली. आदल्या दिवशी रात्री मला सांगितलं गेलं की विजय उद्या नको, आणखी 2 दिवसांनी सांगतो. त्या दरम्यान खालून इकडच्या काही लोकांनी सांगितलं होतं की प्रचंड मॉब आपला मुंबईमध्ये येईल आणि गडबड होईल. अशा 2-3 वेळा असं सांगितलं गेलं आणि तीनही वेळा मला मातोश्रीनी बोलवून सुद्धा या खालच्या लोकांनी सांगितल्यामुळे मला तीनही वेळा परवा बोलवतो 4 दिवसांनी बोलवतो असं सांगितलं गेलं. मात्र हे बडगुजर जे सांगतात ते नंतर माझे काही त्या मातोश्रीची माझे काही म्हणजे फोन झाले नाही. त्याच्यानंतर मला वरुणजी सरदेसाई जे युवा सेनेचं काम बघतात, वरुणजींचा फोन झाला होता. मी वरुणजींना माझी खंत व्यक्त केली आहे, त्याच्यानंतर बघूया. पण आता उमेदवारी